सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। जय शिवराय। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्यात त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ती प्रक्रिया सुरू झाली। 57 लाखांपैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे, कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या स्वयंसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत, तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण सगळ्यांचे खोटे आता उपटलेले हे आपण त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या या तीनही आता झाल्यात। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलं याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 20-22 जणं यांनी शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो। 2 वेगळ्या बैठका होत्या, मंत्री महोदयांच्या वेगळ्या, सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या, असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता, जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते, ते आपण घेतलेले। त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती, ती झाली। याचबरोबर ही झाला 3रा मुद्दा, आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते, ती कारवाई आता सुरू होईल। त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या, जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या, त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या। तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे, त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले। सगळे पत्र आपण घेतले, म्हणजे असं तोंडी काही नाही आहे, सगळे पत्र, सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार आहे। त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात, 5वा मुद्दा आहे, तेही आपण शासन निर्णय घेतला आहे। वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी, त्याचाही शासन निर्णय झाला आहे, तो पण आपण घेतला आहे। आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे 1884चं, तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल, कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल, याच्यासाठी ते प्रयत्न करतात। जी 1884ची जनगणना होती त्याच्यासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे, कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे, तेही घेण्याचं, तेही तपासण्याचे, कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिलं आहे। असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे, जे 4772 पोरं EWS, 6वा मुद्दा सांगतोय, EWS, SEBC आणि EHBCमधून राहिली होती, तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिलं की तेही आम्ही तातडीनं ते घेतो आहेत म्हणून। शिक्षणाच्या बाबतच्या OBCच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजालासुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते आता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत। ह्याच तातडीनं अंमलबजावणी आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला 6 महिन्याची गॅरंटी असते, त्याच्या आत कधी पण हे करता येतं, तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस। आता याची अंमलबजावणीसुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे, उद्यापासूनच याची या सगळ्या स्वयऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे। तर अशा स्वरूपाचं सगळं झालं आहे, तर 15 दिवसाची मुदत असते। हां ठीक आहे, काही हरकत नाही, हां प्रसिद्ध झालं ना, प्रसिद्ध झालं आहे। आता उपोषणाचा भाग जाऊ द्या, परंतु एक काम मोठं झालं आहे समाजाचं। आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचं की शिंदे साहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलं आहे। जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्षकांचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला। आपण समाज म्हणून काम केलेलं आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा येऊ त्याला सोडलेलं नाही, मराठा आरक्षणाच्या विरोधात
आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय हे आपला लढा होता खरा, ते आपण यशस्वी केला. आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे. समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला. तर कुणीतरी जबाबदार असावं. मंत्री महोदय हेही उद्या येतील, यांच्या हातानं हे घेऊ. आज स्वीकारलं आहे आपण हे, पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आहे, आपल्या सगळ्या बांधवाला. त्यांच्या हाताने तिथं आपण पत्र घेणार आहे, तो उपस्थित सोडायचं ठीक आहे. परंतु खरं हे ते पत्र या हे दोघं येतं, आणखी त्यांचे काही मंत्री महोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही, पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे उद्याच्या आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचं, कारण जबाबदारी त्यांनी दिले, जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं, आता आपलं शत्रू संपलं. मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे, कारण विरोधाचा भाग नाही. जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो. तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी, मी मुलगा म्हणून काम करतो. मला शब्द देता त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो, तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो. त्याच्यामुळं खालीही आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले, निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले, त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले. समाज म्हणून इथं हे ते सध्या समाजाची त्यांना सगळे दाखवले. त्यानंतर ते म्हणले हो, म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का, तुम्ही बोलवा मत असले तर बोलवतो, कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही, तर बोलू नका मला, मी बोलवत नाही. सगळ्यांनी होकार दिलेला आहे, तुमचा होकार आहे का, जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे. परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे, सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या गावात आम्हाला आधी मुंबईचे ना आम्हाला आमच्यासाठी महामुंबई ऐका रे. अरे म्हणलो पण ऐका ना, तुमच्याच मनाने करायचं का, आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची, अंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी, सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे. आम्हाला तसं ठिकाण बघायचं, दोन दोन जागेवर ताकद आम्हाला व्हायला नाही घालायचं. आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे, या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.